आले वाटत. पोलिसांची गाडी पण आली. बाबू मी एक सांगते, हे आले ना की यांना चांगलं फैलावर घे, मुळीच गप बसू नकोस. बाळ बिचारा गप राहतो, लई शेपरलेत. 15 वेळा तुरुंगात गेले म्हणजे काय लढाई नाही केली. आता मी काय दमात घेणार त्यांना. अहो पोलिसांनी धरून आणलं म्हणून तेच तुम्हाला दमात घेणार बघा. आता बरे दमात घेतील. एक आपली सवय लावून घेतली, कसा कसा आरडायची दुसऱ्याच्या अंगावर. लाजा 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 ले सगळे बघा तिकडे भ्रष्ट माणस. अरे एकदा स्वतंत्र केलेला देश पुन्हा परतंत्र करून ठेवलात. कुठ उघडपणे बोलायची मोकळीच नाहीये. अरे यापेक्षा इंग्रज बरे होते म्हणा, बरे होते इंग्रज. आय कुठ तू कोण तुझा तो नालायक बाप झाला का गाव उंडरून. मोठी लढाई मरून आलात. आता ती घाणेडी कापड तरी बदला. बाळ एवढ्या तुम्हासनी भेटाया. चुप 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 का बाळाचे बाप तुम्ही. त्याच्या इब्रतीला साजेस वागायला नको. मुस्काट फुडीन तुझ. फोडा फोडा. दुसरे काय केले तुम्ही. मुख्यमंत्र्यांची कौतुक मला सांगू नकोस. वरडा जनंभर वडदत बसा. तुला काय विचारायचं नाही. कुठे काय काय नाही. विचार विचार. नाही काहीच नाही की. नाही म्हणजे तुम्ही एकदम निघून गेलात. साहेबांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न. तुम्ही गेलातच कसे. जाऊन दाखवू का. गेलो. नाही म्हणजे लिफ्ट वाल्याच्या लक्षात नाही आलं. अरे येईल कसं. का मी लिफ्ट न गेलोच ना. म्हणजे हे 28 मजले पायी उतरत गेलात. त्याचा आहे काय. 28 मजले चढून सुद्धा दाखवत. अरे वर्षानुवर्ष सक्त मजुरी भोगून या हातापायच्या कामी झाल्यात. काम त्यावेळी वाटायचं हे सार भोगलं की या देशाचं भवितव्य. आप्पाजी आंघोळ करून घेताय ना तुम्ही. गाई एक आहे. नाही म्हणजे साहेब येतील आता. काय झालं. नंतरच करीन. बघ ना मी असा बसून राहिलो तुझ्या साहेबांची प्रतिष्ठा किती कमी होते ते बघ.